भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या मनपाच्या पथकाला रिकाम्या हातानेच परतावं लागलंय. शहरातील रस्ते वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी महापालिकेच्या वतीनं रस्ता रुंदीकरणाच्या कामाला प्राधान्य देत बाधित मालमत्तांचं सर्वेक्षण तसंच जागेचा ताबा घेण्याची मोहीम महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या डीपी प्लॅन नुसार हर्सुल इथल्या मयूर पार्क भागात प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे. या भागातील भूसंपादन प्रक्रिया रखडल्यानं रस्ता रुंदीकरणही रखडलंय. असं असताना डीपी प्लॅन मध्ये बाधित जागेचा ताबा घेण्यासाठी महापालिकेचं अतिक्रमण हटाव पथक हर्सुल इथल्या मयूर पार्क परिसरात दाखल झालं होतं. गट क्रमांक 157 जागेचा ताबा घेण्यासाठी मनपाचं पथक दाखल झालं असता तथापि मालमत्ता धारकांना कोणतीही पूर्वसूचना नव्हती. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण न झाल्याचं सांगत जमिनीचा ताबा देण्यास विरोध दर्शवल्यानं महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकानं काढता पाय घेतला. मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी सूडबुद्धीने महापालिका कारवाई करत असल्याचा आरोप बाधित मालमत्ता धारकांनी एमसीएनशी बोलताना केलाय. आमची फॅमिली इथं आम्ही खूप दिवसापासून म्हणजे वडिलोपार्जित ही आमची जमीन आहे व इथं आम्ही राहतो. तर याच्यात आज अचानक महानगरपालिकेचे लोक आले व आमचे शेतीचे जे काट्या लावलेले होत्या तर त्या काट्या काढून त्यांनी मालाची आमचे जे मक्का आहे तिची नादूस केली जीसीपी आणून मानसिक किंवा जीवित हानी झाली. तर याचा जिम्मेदार हा महानगरपालिका व शेजारील नगरसेवक राहील. महानगरपालिकेकडं टी डी आरसाठी आम्ही काही फाईल दाखल केली नाही, पण माझे काका हे उत्तर दिशेच्या साईडनं असून त्यांनी आमच्या जागेची मोबदल्याची फाईल दाखल केलेली आहे. ही सीताराम सुरे व माझे काकाचा मुलगा नामदेव रायसिंग हरणे यांनी ही सगळं समजस्थितीने केलेलं आहे. या विषयात महानगरपालिकेत आम्ही आक्षेप अर्जसुद्धा दिलेला आहे आणि त्यानंतर महानगरपालिकेचे लोक अधिकारी येतात. आम्ही आहे आणि आम्ही त्यांना 3 वेळेस विचारतो की बाबा तुम्ही हे करताय, पण आम्हाला तुम्ही ते म्हणताय आम्हाला तिथून वरतून आदेश आहे. तर आम्ही कमीत कमी त्यांना 10 वेळेस 100 वेळेस विचारतो की बाबा आम्हाला आदेशची कॉपी द्या, पण ते आदेशची कॉपी कोणत्याही प्रकारे देत नाही व येऊन दादागिरी पद्धतीने सगळं तोडून ताडून आमच्या शेतीची नासधूस करून आणि परत म्हणताय की तुमच्या मालकीची नाही. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे शहरातील विकास कामं रखडत असून रस्ता रुंदीकरणासह अन्य विकास कामांसाठी भूसंपादन प्रक्रियेची शहानिशा न करता कारवाई करण्याचा धडाका महापालिकेनं लावलाय. यामुळे शहरातील मालमत्ता धारकांना वेठीस धरण्याचा प्रकार महापालिकेकडून होत असल्याचं दिसून आलंय.